गोकुळ सोबत गोकुळ। शक्ती प्रदर्शन मुद्दाम करायचं म्हणून आज काय नियोजन केलेलं नाही। खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शनासाठी अजून बराच वेळ आहे, कारण अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत, त्यावेळी खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन होणार आहे। आज उत्स्फूर्तपणे जे महायुतीचे घटक आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते आज यामध्ये सामील होतील आणि मोठ्या प्रमाणावर लोक येतील असा अपेक्षा आहे। अगदी बरोबर, ठाकरे गटानं खरं म्हणत तर कोल्हापूर जिल्ह्याचा हक्क सोडलेला आहे आणि म्हणून आम्ही धनुष्यबाण हे जे बाळासाहेब ठाकरेंचं होतं त्याचा सन्मान राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांनी आतापर्यंत त्याला सन्मानच दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून ती मतं देतील। दुसऱ्या बाजूवर मी टीका करत नाही, पण त्यांनी या कोल्हापूरमध्ये खरं म्हटलं तर बाळासाहेबांचा विचार टेकवायला पाहिजे होता, ती जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे। अगदी खरोखर आहे, हा कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 6 आमदार होते हा इतिहास आहे। आम्ही ती ताकद सामान्य माणसाच्या शिवसेनेच्या मतदारांची ताकद या निवडणुकीमध्ये दिसणार आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेक इथं ताकदीने येणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी सुद्धा चांगली आहे, भारतीय जनता पक्षाने सुद्धा चांगली बांधणी केली आहे। भारतीय जनता पक्ष, जनस्वराज्य, RPI सगळ्या युतीच्या माध्यमातून मोठ्यात मोठ्या प्रमाणावर ताकद आम्हाला मिळणार आहे। खरं म्हटलं तर ही जी निवडणुकीमध्ये पातळी घसरायचा जो प्रकार झाला आहे हा अतिशय निंदनीय आहे। दुसऱ्या बाजूने हा प्रकार झाल्यानंतर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक चिडली, पण म्हणून मी काय आरोप केलेले नाहीत, मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला। सत्याचं उत्तर अजून बाहेर आलेलं नाही, बाहेर दुसऱ्या बाजूने आलेलं नाही, हे सत्य सगळ्यांना माहिती आहे।